नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कविता क्रमांक सतरा दे रे भाऊ माझ्या खाऊ ही कविता शिकणार आहोत विषय मजे शिकूया मराठी वर्ग पहिला गाणे ऐका म्हणा सुरुवातीला आपण गाणे म्हणूया कावड्याची काव काव देर भाऊ माझ्या खाऊ देर भाऊ माझ्या खाऊ मांजराची म्याव म्याव कुत्र्याची भू भू देर भाऊ माझ्या खाऊ देर भाऊ माझ्या खाऊ पोपटाची मिठू मिठू कोंबड्याची कुकुचकू कु। देर भाऊ माझ्या खाऊ देर भाऊ माझ्या खाऊ कबुतराची गुटर गु कुहू कुहू देर भाऊ माझ्या खाऊ देर भाऊ माझ्या खाऊ विद्यार्थी मित्रांनो कवितेचे स्पष्टीकरण करण्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन आहात तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची बटन दाबा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो या कवितेमध्ये काही चित्रं दिलेली आहेत त्या चित्रात कोणकोणते प्राणी आणि पक्षी आहेत ते आपण बघूया या चित्रामध्ये आपणास कोकिळा हे आहे कोकिळा तसेच हा इथे आहे कावळा त्यानंतर हा बघा पोपट जो की उडत आहे इथे एक शाळेचा मुलगा शाडकरी मुलगा आहे जो भाकर कुत्र्याला देत तसे आहे तसेच इथे एक चिमणी आहे छोटीशी चिमणी आहे त्याच्या बाजूला एक मांजर आहे तसेच इथे एक कुत्रा आहे कुत्र्याच्या बाजूलाच कबुतर आहे आणि हा शेवटी इथे कोपऱ्यामध्ये कोंबडा आहे अशा पद्धतीने इथे वेगवेगळे प्राणी आणि पक्षी आहेत स्पष्टीकरण चिमणीची चिव चिव कावड्याची काव काव देर भाऊ माझ्या खाऊ इथे कवितेमध्ये चिमणीही ही चिवचिव असा आवाज करत आहे तसेच कावळा हा सुद्धा काव काव असा आवाज काढतो आहे आणि चिमणी आणि कावळा हे दोघेही इथे असलेला मुलगा जो इथे खाऊ घेऊन उभा आहे त्याला आपला खाऊ मागत आहेत त्या मुलाने चिमणी आणि कावड्यासाठी खाऊ आणलेला आहे मांजराची म्याव म्याव कुत्र्याची भू भू देर भाऊ माझ्या खाऊ देर भाऊ माझ्या खाऊ इथे या चित्रामध्ये मांजरसुद्धा आहे आणि कुत्रा सुद्धा आहे मांजर ही म्याव म्याव असा आवाज करत आहे तसेच कुत्रासुद्धा भू भू असा आवाज करत आहे मांजर आणि कुत्रा हे दोघेही त्या मुलाला आपला खाऊ मागत आहेत मांजर ही म्याव म्याव असा आवाज करते तर कुत्रा भू भू असा आवाज करतो पोपटाची मिठू मिठू कोंबड्याची कुकुचकू कु। दे भाऊ माझ्या खाऊ दे रे भाऊ माझ्या खाऊ इथे पोपट आहे हा बघा इथे वर त्या मुलाच्या खांद्यावर तो उडत बसत आहे तो मिठू मिठू अशा पद्धतीने आवाज काढतो आहे तर कोंबडा हा बघा उजव्या हाताला बिलकुल कोणत्यामध्ये कोंबडा आहे जो कुकुचकू कु, कुकुचकू कु, असा आवाज काढतो आणि त्या मुलाला खाऊ मागतो कबुतराची गुटरगू कोकिळाची कुहू कुहू देर भाऊ माझ्या खाऊ देर भाऊ माझ्या खाऊ येथे चित्रांमध्ये कबुत्तर हा इथे आहे कबुत्तर आणि कोकिळा जे की या मुलाच्या डोक्याच्या वर आहे कबुत्तर हा गुटरगु गुटरगु असा आवाज काढतो तर कोकिळा ही कुहू 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 असे आवाज काढते कबूतर आणि कोकिडा मुलाला आपापला खाऊ मागत आहेत अशा प्रकारे चित्रातील सर्व प्राणी व पक्षी या मुलाला खाऊ मागतात आणि त्या मुलाने सुद्धा या सर्वांसाठी खाऊ आणलेला आहे अशा प्रकारे आपण ही कविता समजून घेतलेली आहे तर आता पुन्हा भेटूया एका नवीन पाठात तेव्हापर्यंत नमस्कार